हॅलो फ्रेंड्स, लिटल थिंग्स विथ मेघामध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. तर आज मी खूप इम्पॉर्टंट अशा विषयावर हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तो म्हणजे आता जे एज्युकेशन पॉलिसी चेंज झाली आहे, त्यामुळे जे माझ्यासारखे नवके जे पालक आहेत, म्हणजे ज्यांची मुलं 3 ते 4 वयोगटामधली आहेत आणि त्यांना नर्सरी किंवा ज्युनियर के जीला आपल्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे, पण त्यांना एज क्रायटेरिया प्रॉपर माहिती नाही आहे किंवा हा चेंज झाल्यामुळे थोडं कन्फ्युजन आहे, तो कन्फ्युजन दूर करण्यासाठी तर आजचा हा मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर गेल्या वर्षीपर्यंत कसं होतं, ॲडमिशन घेण्यासाठी गव्हर्नमेंटने एक डेट ठरवून दिलेली, ती डेट होती 30 सप्टेंबर. आता 30 सप्टेंबरपर्यंतचं जर तुमच्या मुलाचं वय जर 3 वर्ष जर त्याचं असेल तर तो नर्सरीला जाणार, 4 वर्ष जर 30 सप्टेंबरपर्यंत कमी होत असतील तर ज्युनियर के जी अँड आणि पुढे जसं 5 वर्षाला सिनियर के जी आणि नंतर फर्स्टला पहिलीला. पण आत्ता काय आहे, गव्हर्नमेंटने ही डेट चेंज करून 31 डिसेंबर केलेली आहे. खूप महत्त्वाचं आहे तुम्ही हे ऐकणं, 31 डिसेंबर केलेली आहे. त्यामुळे आत्ता जो एज क्रायटेरिया आहे त्यासाठी मी तुम्हाला एक चार्ट पण मी दिलेला आहे, तो पाहिजे तर तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये काय आहे, आता गव्हर्नमेंटने जी डेट दिलेली आहे ती म्हणजे 31 डिसेंबर. म्हणजेच आता जर ह्यावर्षी गेल्या पुढच्या वर्षीचं जर ॲडमिशन आपण पाहायला गेलो, जर तुम्हाला तुमच्या मुलाला 2021-22 ह्या वर्षामध्ये जर तुम्हाला नर्सरीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचा मुलगा हा 1 ऑक्टोबर 2017 पासून 31 डिसेंबर 2018 या पिरियडमध्ये त्याचा जन्म झालेला पाहिजे. अजून क्लॅरिफिकेशनसाठी जो मी चार्ट दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित बघा, त्याने तुम्हाला अजून थोडं समजण्यास सोपं जाईल. आणि मग तसंच ज्युनियर के जीसाठी जर तुमचा मुलगा 1 ऑक्टोबर 2016 ते 31 डिसेंबर 2017 ह्या एज ह्या पिरियडमधला जर जन्म त्याचा असेल तर तो ज्युनियर के जीला आणि मग पुढे त्याप्रमाणे बघा मी दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2017 ह्या पिरियडमध्ये जर तुमच्या मुलाचा जन्म झाला असेल तर ह्या मुलांना 2 ऑप्शन्स गव्हर्नमेंटने ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिलेले आहेत. ते फक्त हे जे मी सांगते हे पुढच्या वर्षी म्हणजे 2021-22 ह्या वर्षामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी फक्त ही मुभा गव्हर्नमेंटने दिलेली आहे. ती म्हणजे जर तुमचा मुलगा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2017 या वर्षामध्ये जर जन्म झाला असेल तर तुम्ही तुमच्या मुलाला नर्सरीलासुद्धा ॲडमिशन घेऊ शकता, म्हणजे एक किंवा ज्युनियर के जीलासुद्धा डायरेक्ट घालू शकता. तो तुमच्यावर ऑप्शन आहे की तुम्ही नर्सरीला घालायचं आहे की ज्युनियर के जीला. पण हे 3 महिने सोडून, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2017 हे सोडून इतर जे वर्ष आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जो एज क्रायटेरिया दिलेला आहे, मी जो चार्ट दिलेला आहे, तुमचा मुलगा ज्या एज क्रायटेरियामध्ये बसतो आहे त्याच क्लासमध्ये तुम्हाला त्याला ॲडमिशन घ्यावं लागेल. म्हणजे नर्सरी तर नर्सरी, ज्युनियर के जी तर ज्युनियर के जी. तुम्ही असं नाही बोलू शकत की ठीक आहे आपण 1 वर्ष पाठी येऊया नर्सरीला घेऊया. गेल्या वर्षीपर्यंत शाळा ह्या गोष्टी अलाव करत होती, पण ह्यावर्षी एज्युकेशन पॉलिसी चेंज झाल्यामुळे आता हे शाळा अलाउड करत नाही. गव्हर्नमेंटने जे डेट्स दिलेल्या आहेत त्या डेट पिरियडमध्ये जर तुमच्या मुलाचा जन्म आहे तोच क्लासमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता हा जो एज क्रायटेरिया आहे हा सर्व स्टेट बोर्ड CBSE बोर्डला लागू होत आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरेल. जर तुमचा मुलगा जर आता 3 वर्ष 4 वर्ष ह्या वयोगटामधला आहे तर तुम्ही आत्ता बघा, नोव्हेंबर आपला आता ऑलमोस्ट संपलेला आहे, डिसेंबर चालू होणार आहे. तर आत्ता काही शाळांचे फॉर्म्स निघालेले आहेत, काहींचे आता डिसेंबर जानेवारीमध्ये निघतील. तर तुम्ही खूप अपडेटेड राहा, शाळांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, कुठल्या शाळा चांगल्या आहेत याचा R&D करा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलाला शाळेमध्ये ॲडमिशन घ्या. कारण आता सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ऑनलाईन सगळीकडे शिक्षण सुरू झालेलं आहे,
तर त्यामुळे काही ठिकाणी ॲडमिशन्स होत आहेत, फॉर्म्स निघत आहेत, काही जणं फॉर्म्स नाही शाळा अलाउड करत आहे अजून, तर ती इन्क्वायरी तुम्ही तुमची तुम्ही ज्या एरियामध्ये राहत आहे तिथून घ्या. थोडं गुगल सर्च करा काय आहे, कुठली शाळा चांगली, त्याप्रमाणे तुम्ही आत्ता हा जो पिरियड आहे डिसेंबर जानेवारी खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन नक्की घ्या. आणि ह्या एज क्रायटेरियापासून तुम्हाला मदत होईल, तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरला असेल असं मी समजते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि अजून काही मला ह्याच्याबद्दल अपडेट्स मिळाले शाळांचे, कारण मीसुद्धा माझ्या मुलाला शाळेसाठी आता ट्राय करत आहे, तर अजून काही मला नवीन गोष्टी कळाल्या तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. तर हा व्हिडिओ तुम्ही आता शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप सारे धन्यवाद. थँक्यू.